निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. 2 दिवसात सांगली जिल्ह्यात 27 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. आज मिरजेत एकाचा कोरोनाने मृत्यू. गेल्या 2 दिवसात सांगली जिल्ह्यात तब्बल 27 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर मिरज शहरातील अमरनगर येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला असून कोरोनाने आजवर 14 रुग्णांचा बळी गेला आहे. शिराळा तालुक्यातील मनदूर नंतर जत तालुक्यातले बिळूर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. काल 2 व आज 7 कोरोनाबाधित रुग्ण बिरूळ येथे सापडले आहेत. जत पाठोपाठ पलूस तालुक्यातही कोरोनाचा धडाका कायम आहे. काल 1 व आज 9 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. वाळवा तालुक्यात आज 2 कोरोनाबाधित सापडले तर सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 2 दिवसात महापालिका क्षेत्रात 10 कोरोनाबाधित सापडले आहेत. काल आटपाडी तालुक्यात 1, मिरज तालुक्यात 2 व शिराळा तालुक्यात 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 541 वरती पोहोचला आहे. तर आजवर यातले 277 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.